आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सदाभो पाणी द्याव जरा. तुमच्या खोलीत नेऊन ठेवतो. एक मिनिट. म्हणजे माझ्याच खोलीत ठेवा. फक्त माझ्या खोलीत ठेव आधीच्या. आणि मी सगळंच सामान हलवा तिकडे. खरंच साहेब. चालेल साहेब. गेस्ट रूम मधलं बाकीचं सामान पण घेऊन येतो. क्या बात जी. बिल्कुल पहुंच जाएंगे कल दिल्ली. ठीक है मिलते हैं. थैंक यू. हेलो सर. हेलो. कसा गेला आजचा दिवस? तुम्ही मला सुद्धा ऑफिस मध्ये येऊ दिलं नाही आणि इतक्या दिवसांनंतर तुम्ही ऑफिस मध्ये गेला होता ते सुद्धा पूर्ण दिवस. नाही काही स्ट्रेस नाही ना आला? काम केल्याने स्ट्रेस येत नाही रे बाबा माझा. जातो पर आता दिल्लीहून फोन आला होता मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मध्ये. मी अपॉइंटमेंट मागितली होती तर उद्याची मिळते. उद्या सकाळी दिल्लीला जायचं. दॅट्स ग्रेट. नाही पण इतका प्रवास मी धावपळ झेपेल ना तुम्हाला. न झेपायला काय झालं. बर मी स्वतःहून अपॉइंटमेंट मागितली होती आणि ती मिळाली म्हणजे जायला नको का? तुला सांगितलं नव्हतं तुझ्या नावाने आपल्या ग्रुप ऑफ कंपनीजच्या अंडर अजून एक नवीन कंपनी सुरू करायचं. उद्याची मीटिंग झाली की ते काम मार्गी लावूया. अरे तू लकी चार्म ठरतोस रे माझ्यासाठी. तुझ्या चांगल्या नशिबामुळे बघ आपली अजून भरभराट होते की नाही आता. हे श्रेय खर तर माझं नाही तुमच्या मुलीचं अर्पिताच. पण हे मी कस सांगू तुम्हाला. सो आता जातोच आहे तिकडे तर मग तिकडच्या आपल्या ऑफिससाठी जागा पण बघून घेतो ना. एक दोन दिवसाची अशी कामं लाईन अप करतो आणि सकाळी निघतो. येस यू हॅव अ सेफ फ्लाईट. थँक्यू. गौतम दोन दिवस बाहेर जाणार आहे. अरे वा. मला तर टेन्शनच गेल्यासारखं वाटतंय. जाऊ दे त्याला बाहेर. बाहेर गेला की घरची आठवण काढत बसेल. मग त्याला कळेल की हे घर हे कुटुंब त्याच्या आयुष्यात आहे म्हणून यश आहे आनंद आहे. अगदी बरोबर बोलले. बाबाने घरातली रेष पुसून टाकलीये पण अजून मनातली नाही. म्हणजे बोलतोच बघ ना कसं तुटक आणि गंभीर. टेन्शनच येत एकदम. बाबा जोपर्यंत नॉर्मल होत नाही ना तोपर्यंत घरातलं वातावरण हे असंच सॅड राहणार आहे. तुम्ही दोघी ना बाबांना असं काहीही बोलू नका. मला अजिबात आवडत नाहीये. मग तू सॅड राहा. मला तर ना सुट्टी मिळाल्यासारखं वाटतंय. हे दोन दिवस काय मज्जा करायची ना त्याचे प्लॅन्स करूया आपण. खर तर ना मंजिरी हवी होती इथे. खरे म्हणजे तिने पण एन्जॉय केलं असतं. ए आजी मला ना एक आयडिया सुचलीय. काय ग? हे बघ आपण जर युवराज
आणि अप्पू ते या दोघांनाही जवळच्या कुठल्या तरी रिसॉर्ट वर पाठवलं तर 2 दिवस मस्त. क्या क्या बात है प्रिया, मला तुझी ही आयडिया खूप आवडली. नाही नाही नाही, मी कुठेही जाणार नाहीये, परत खोटं बोलायचं. आणि पिव, तुला या अशा अवस्थेत सोडून मला कुठेही जायचं नाही. मला खूप बरं वाटतंय, हे बघ हे मी काढून दाखवून. तू तू जायला हो म्हण, नाहीतर मी उद्याच्या म्हणजे आजच विचार. ती अशी का ब्लॅकमेल करतेय मला? मग तू एकटीच ब्लॅकमेल करू शकतेस का मला? तू हो म्हण, नाहीतर मी उठते. नको अप्पू. हो म्हण ना अप्पू. ताई कशी ग तू, हनीमून साठी सुद्धा तू एक्साइट होत नाहीयेस. हे बघ, तुम्हाला दोघांना इथे गौतम मुळे एकत्र वेळ घालवता येत नाही. निदान बाहेर जाऊन तरी तुम्ही एकत्र वेळ घालवाल ना? अगं नवरा बायकोनी एकत्र वेळ घालवणं हे गरजेचं असतं. आमच्या वेळेला हे असलं काय हनीमून वगैरे नव्हतं. पण तुम्हाला गंमत माहितीये, गौतमचे बाबा आहेत ना, त्यांनी त्यावेळी कुठला तरी एक हिंदी सिनेमा बघितला होता शम्मी कपूरचा. आणि मग त्यांनी घरी येऊन सांगितलं की आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला जातोय म्हणून. आणि मग थेट काश्मीर गाठलं होतं. काय छान दिवस होते ते. आम्ही तिकडून परत आलो आणि त्यानंतर गौतमचा जन्म झाला. घरचे सगळे म्हणाले अष्टविनायक पावला बरं का. अर्पिता बघितलंस, तुझी आई अजून सुद्धा वेटिंग पिरियड मध्ये. आणि बघ मी तुझं ऐकलंय, मी माझ्या पप्पांनी आणलेल्या पेपर्स वर सह्या केल्या आहेत म्हणून आता तू सुद्धा माझा ऐकायचंय. म्हण हो ग बायको, म्हण ना हो. अप्पू ताई प्लीज हो म्हणणार. पटकन जाऊन 2 दिवस आहेत आपल्याकडे. म्हण ग हो.